शशांकवर रागवा आणि शशांक साकारताना मी असाच प्रयत्न करतो की तो तुमच्या घरातला मुलगा वाटला पाहिजे पुढे अजून काही गोष्टी आहेत की जे त्यांच्यातली भांडणं मिटवण्याकरता कोणकोण कशा कशा पद्धतीनं प्रयत्न ते काउन्सलर आहे आमच्या समुपदेशक काही दिवसांनी तो तुम्हाला बघायला मिळेलच नमस्कार so uh, मी दीपाली आणि मी आज आली आहे ठिपक्यांची या मालिकेच्या सेटवर आणि माझ्या सोबत आहे लोकमत थँक्यू सो मच थँक्यू तू सर्वांचा लाडका असं म्हणालीस पण सध्याचा ट्रॅक बघता मी सगळ्यांचा लाडका आहे की नाही ह्यात <laughs> uh, जरा प्रश्नच उपस्थित झालाय कारण <laughs> की तुला तर माहिती आहे म्हणजे जे काय चाललंय सध्या अपूर्वाचं आणि शशांकचं जोरदार भांडण चाललंय आणि ते भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करतात बघूया आता त्याला यश येतं की नाही पण शशांक खरंच म्हणजे आता मी जसं म्हटलं तसं की लोकांना शशांक आणि अप्पू हे एकत्रच पाहायला नेहमी आवडतात बरे त्यांची नोकझोक असो भांडण असो भांडण झाले तरी ते एकाच एकाच फ्रेममध्ये बऱ्याचदा दिसलेत पण यावेळेला असं पहिल्यांदा झालंय की अप्पू नाहीच दिसत आहे घरात आणि शशांक आहे तर किती मिस करतोय तो आ, मीच तेवढं करत नाही आहे मी त्याचं कारण असं आहे की शशांक अपूर्वा जरी त्यांच्या घरात इथे कानेटकर वाड्यात जरी भेटत नसतील तरी ते बाहेर भेटत आहे ते अपूर्वाच्या घरी जाऊन शशांक तिची मनधरणी करतो आहे किंवा तिला बाहेर भेटून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ती एक गोष्ट ते yes. आहे त्यामुळे त्यांचे सीन्स तुम्हाला बघायला मिळतीलच आणि पुढे अजून काही गोष्टी आहेत की जे त्यांच्यातली भांडणं मिटवण्याकरता कोणकोण कशा कशा पद्धतीनं प्रयत्न करतं ते बघायला मिळालं इंटरेस्टिंग आहे पुढे खरंच इंटरेस्टिंग आहे कारण दरवेळेला कोणालाही मनवायचं असलं की अप्पू सगळ्यात पुढे असते की ह्याची मनधरणी करा त्याची मनधरणी करा काहीतरी प्लॅन बनवा एक आणि एकत्र आणा पण यावेळेला आता अप्पूज अशा ह्याच्यात आहे की आता तिची मनधरणी कोण करणार ना सो तिला कोण एक म्हणजे तिला असं मदत करून तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करेल जास्त असं वाटतं तुला मला असं वाट वाटतं की अपूर्वाचा जो माणूस ऐकेल तसा एखादा मोठा माणूस असायला हवा जो तिला समजू समजवू शकेल की तू असं वागू नकोस तसं वागू शकू नको तर माझ्या मते एवढा मोठा माणूस आता आहे तो पण आहे सांगू काय कदाचित ती गोष्ट येईल काउन्सलर आहे आमचा समुपदेशक काही दिवसांनी तो तुम्हाला बघायला मिळेलच जो आमच्यातली भांडणं मिटवण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतो आणि तो आ, ती व्यक्ती कोण आहे हे मी आत्ता सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी बघत राहावं लागेल पण तो समुपदेशक येतो आणि मग काय गमती जमती घडतात ते आम्हाला सांगताना आम्हाला त्यातनं काहीतरी मिळतं की त्यांना आमच्याकडनं काहीतरी मिळत की काय म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ okay. आहे पण ती जी व्यक्ती वाली जी काउन्सिलर आहे ती फिमेल आहे की मेल आहे म्हणजे काय म्हणूनच मी म्हटलं ती व्यक्ती आता ते, ते पण मी सांगणार नाहीये मला अशी एक खबर लागली आहे की आता नुकतंच काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच शूट पार पडलंय पण आता सांगू की नको सांगू असं मला पण आहे कारण त्याने ते गुपित राखलंय तर मला वाटतं प्रेक्षकांसोबत नाही तर मग हेच बघतील सिरियल <laughs> पण शशांक या सगळ्या गोष्टीत आता एक प्रोमो रिलीज झालाय तो म्हणजे तुम्हाला एक छान अवॉर्ड मिळतोय दोघांना आणि त्याच्यात तू असं म्हणतोस की अरे आता तर तुम्ही कपल राहिलेला नाही आहात आणि तरी ते तुम्हाला अवॉर्ड मिळालाय सो अप्पू कशी रिॲक्ट होते याच्यात अपूर्व थोडीशी कन्फ्युज आहे खरं तर आत्ता ह्या घडीला की काय करावं काय नाही हा जो शशांक आत्ता जे बोलतोय त्यावर विश्वास ठेवू की नको ठेवू असं अशी तिची दुविधा मनस्थिती आहे पण माझं म्हणणं आहे की मी समजूत काढतो तिची वेगवेगळ्या पद्धतीनं तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय पण ती कन्फ्युज आहे आणि मी अजून काय काय करता येईल अजून काय काय करता येईल ह्यासाठी प्रयत्न करतोय पण खरं सांगू तर तुमचे जे प्रेक्षक आहेत आणि फॅन पेजेस जे आहेत ते सगळे असे म्हणतात की अरे यार शशांक अप्पूला एकत्र आणा आता बस झालं म्हणजे ते एका त्या कानिटकर वाड्यात त्यांना एकत्र पाहिजेत सगळ्या त्यांची जी एक गट्टी कुकी गँग असो किंवा ही सगळी या सगळ्यांसोबत अप्पूला पाहिजे तर तुझ्या साईडने तू किती एफर्ट्स टाकणार आहेस या सगळ्यासाठी माझ्या साईडने तर टाकणारच आहे पण मला असं वाटतं की ठिपक्यांची रांगोळीची खासियतच ही आहे की सगळेजण एफर्ट्स कर घेतात एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे आता ह्या सगळ्या भांडणात ह्या प्रकरणात डॉक्टर कौशिक म्हणजे तिचे वडील असो किंवा कुकी गँग असो किंवा घरातले मोठे मंडळी असो हे सगळेच जण प्रयत्न करत आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना एकंदरीत काहीतरी यश येईल असं बघूया म्हणजे आता कुठेतरी त्याने गुपित राखून ठेवायचा प्रयत्न केला केलेलं आहे खरं तर गुपित थोडस माहितीये प्रेक्षकांना पण थोड्या दिवसांनी कळेलच पण शशांक खरं बघायला गेलं तर चेतन म्हणून ज्ञानदाला किती मिस करतोय या वाड्यात <laughs> शूट करण्यासाठी नाही मी पुन्हा तेच चेतन म्हणून सांगतो मी तुम्हाला आणि मी आता शूट करतोच म्हणजे काल परवापासून आता इथे वाड्यात शूट नाही करत होतो आम्ही पण गेले चार पाच दिवस आम्ही नायगावला शूट करतो आहे जे बाहेरचं समुपदेशकाचं मी म्हणालो तो सिक्वेन्स शूट करतो आहे सो आम्ही इथे एकत्र जरी दिसत नसू तरी आम्ही कंटिन्युअसली तसं शूट करतो आणि आता ब येत्या काही दिवसात डान्स क आहे म्हणजे चॅनलचे आहे तर त्या निमित्तानं तर परत प्रॅक्टिस होतील आणि ह्या त्यामुळे आमचं दोघांचंही शेड्यूल फारच जरा हेक्टिक आहे आ, सो बघूया आता काय नंतर निवडलं आहे म्हटल्यानंतर जरा जे शशांक अप्पू चे फॅन आहे त्यांना लवकरच ती घरात दिसणार आहे त्या काउन्सिलरच्या मदतीने दोघं छान एकत्र येणार आहेत आणि पुन्हा शशांक कप्पू कानेटकर वाड्यात एकत्र पाहायला मिळणार का यासाठी तुम्हाला मालिका पाहावीच लागेल शशांक जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू इच्छितोस का की सध्याचा ट्रॅक प्रेक्षकांना आवडतो पण आहे पण तुझ्यावर तेवढा राग पण आहे अप्पूच्या फॅन्सचा सो त्यांना काय सांग माझं म्हणणं आहे की हक्काने शशांकवर रागवा म्हणजे शशांक साकारताना मी असाच प्रयत्न करतो की तो तुमच्या घरातला मुलगा वाटला पाहिजे तो तुमचा भाऊ तुमचा भाचा असं सगळा वाटला पाहिजे तो प्रत्येक घरातला असा माझा एक प्रयत्न असतो तो कुठे उगाच त्याला हिरो करायचा म्हणून मी असं कुठले प्रयत्न करत नाही तर तुम्ही त्याच्यावर ज जेवढं प्रेम करता हक्क ना तेवढं तुम्ही शशांकवर रागवूही शकता तो असं झाला तर म्हणजे हेच यश असतं ना की हां शशांकवर नाराज होण्याचा जो हक्क आहे प्रेक्षकांना तर तो नक्कीच आहे आणि ते जसं जर झालं तर म्हणजे मला आवडेलच म्हणजे रागवा पण आणि पुढच्या आठवड्यात मी परत काहीतरी वेगळे घेऊन येईनच आज आपण ज्ञानदाला इथे मिस आहे म्हणजे अर्थात अप्पूला कारण ती नेहमीच खडूस 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 असं म्हणत इंटरव्ह्यू मध्ये काही ना काहीतरी अशा गोष्टी सांगत असते शशांकबद्दलच्या सो आज तिला आम्ही मिस करतो अप्पू हा इंटरव्ह्यू बघत असेल तर लवकरच पुन्हा एकदा तुमचा दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करूया सो थँक्यू सो मच चेतन आमच्याशी एवढे छान गप्पा शेअर केल्यास त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच